ठाकरे गट आणि शिंदे गटात शिवसेना कोणाची, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे यावरून सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगात याचिका दाखल आहेत. यावर सुनावणीची प्रक्रिया देखील सुरू आहे. असे असताना निवडणूक आयोग शिंदे गटाला एका आमदाराच्या आमदारकीवरून झटका देण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपा विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या आमदार लता सोनवणे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोनवणे यांच्या जात प्रमाणपत्राची राष्ट्रीय न्यायाधिकरण समितीने चौकशी सुरू केली आहे. महत्वाचे म्हणजे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी समिती लवकरच निर्णय देण्याची शक्यता आहे. यामुळे लता सोनवणे यांना विधानसभेतून अपात्र ठरवले जाऊ शकते. दुसरीकडे महाराष्ट्राच्या राज्यपालांनी लता सोनवणे यांना बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे अपात्र ठरवता येईल का अशी विचारणा केली असल्याचे निवडणूक आयोगाने राष्ट्रीय एसटी आयोगाला म्हटले आहे. कोर्टाने प्रमाणपत्र बोगस असल्याचा निकाल दिल्यानंतर निवडणूक आयोगाने या प्रकरणी सुमोटो घेऊन लता सोनवणे यांना अपात्र ठरवायला हवे होते, पण त्यांनी तसे केलेले नाही असेही बरेला यांनी एचडी मध्ये म्हटले आहे. जळगावात जात प्रमाणपत्राचा भ्रष्टाचार सुरू आहे. अनुसूचित जातीचे नसलेले अनेक लोक हे प्रमाणपत्र मिळवून असे असतानाही त्यांना मिळणाऱ्या सर्व सुविधांचा ते लाभ घेत आहेत असा आरोप बरेला यांनी केला आहे.